नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रात्री झालेल्या लिलावात चक्क कोथंबीरीला प्रतिजुडी 450 भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कोथंबीरीला एवढा भाव मिळाला. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची सततधार सुरू आहे. काल सकाळपासूनच नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू होती आणि यामुळे अनेक पालेभाज्या खराब झाल्या तर काही भाजीपाला बाजार समितीत पोहोचलाच नाही. यामुळे चक्क एक नंबरच्या कोथंबीरीला शेकडा 45,000 रुपये भाव मिळालाय तर कमीत कमी 100 रुपये प्रतिजुडी असा भाव मिळालाय. सगळ्याच भाज्यांना चव देणारी कोथंबीर आता न परवडणारी झाल्याने गृहिणींचे घरातील बजेट कोलमडले आहे. मिळालेल्या भावामुळे शेतकरी आनंदी असल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाबा एवढा भाव गेला तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटलं. सणासुदीच्या दिवसात तुम्हाला चांगला भाव मिळाला कसं वाटलं? सणासुदी एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.